रवींद्र डवले हे मार्गदर्शन करणार आहेत. आपण सर्व विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्यायचा, त्यासाठी आपली वही आणि पेन सोबत घेऊन बसायचं आहे. निवूल सर यांनी रोमन संख्या चिन्ह, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह, 10 अंकी संख्या आणि त्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्याही तुम्हाला आणि उदाहरणासह पटवून दिल्या. आज डवले सर तुम्हाला विस्तारित रूपावरून मांडणी आणि त्यावरील स्कॉलरशिपला येणारे उदाहरण सर्व अतिशय योग्य पद्धतीने समजून सांगणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वही वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. डवले सरांना विनंती करतो, त्यांनी आपल्या क्लासला सुरुवात करावी. डवले सर. हो, धन्यवाद सर. आवाज येतोय? ओके सर, ओके, एकदम व्यवस्थित येतोय. ओके ओके. सर स्क्रीन दिसते का? ओके, दिसते सर, दिसते. ओके. हा, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो घटक घेणार आहोत तो घटक स्थानिक किंमत यावर आधारित आहे. त्या संख्येची आपल्याला विस्तारित मांडणी कशी करायची ते आपण आजच्या या घटकात बघणार आहोत. तर आताच आदरणीय पंडित सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी आणि पेन हा आपल्या बरोबर घेऊन बसायचा आहे, कारण उदाहरण सोडत असताना आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. ज्यावेळेस तुमच्या स्क्रीनवरती ते उदाहरण येईल ते उदाहरण तुम्ही लिहून घ्यायचंय आणि त्याचे पर्याय सुद्धा, आणि मग आपण त्याचं स्पष्टीकरण बघणार आहोत. पहा, तर सर्वात अगोदर विस्तारित मांडणी कशाला म्हणायचंय हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहा, तुमच्या स्क्रीनवरती विस्तारित मांडणी म्हणजे काय हे आलेलं आहे. पहा, बघा, गणित विषयामध्ये संख्यांची मांडणी करत असताना स्थानानुसार अंकलेखन करावे लागते. त्यानुसारच 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या इत्यादी संख्या तयार केल्या जातात. या स्थानामध्ये एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि यानंतर लक्ष असेल, दशलक्ष असेल आणि कोटीपर्यंतच आपल्याला या ठिकाणी संख्यांचा विचार आपण आज करणार आहोत. या स्थानांचा समावेश होतो. प्रत्येक स्थानाची किंमत मागील लगतच्या स्थानाच्या 10 पटीने वाढत जाते. प्रत्येक स्थानामध्ये येणारे अंक यांच्या स्थानिक किमतीमध्ये फरक असतो. एखाद्या संख्येच्या अंकाच्या स्थानिक किमतीची जर आपण बेरीज केली तर आपल्याला तीच संख्या मिळते. अशा प्रकारे एखाद्या संख्येच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरजेच्या स्वरूपात केलेली मांडणी म्हणजेच विस्तारित मांडणी होईल. आता हे तुम्ही लिहून घेतलं नाही तर चालेल, तुमच्या स्क्रीनवरती ते आहे, तुम्ही ते एकदा वाचा आणि याचाच वापर आपण पुढे करणार आहोत. पहा, बघा, प्रत्येक संख्येची आपणास विस्तारित मांडणी करता येते. तर ही विस्तारित मांडणी कशी करायची, संख्येची स्थानिक किंमत कशी काढायची हे आज आपण जाणून घेऊयात. पहा, या अगोदरच्या तासिकेला आदरणीय निवूल सरांनी तुम्हाला स्थानिक किंमत शिकवलेली आहे. तर ती जी स्थानिक किंमत आहे ती तुम्हाला सर्वांना माहिती आहे. याच्यानंतर जे संख्यांची स्थानिक किंमत असते ती एकक, दशक, शतक यानुसार आपल्याला ठरवायची असते. पहा, तर सगळ्यात अगोदर तुमच्या वहीवरती हे जे मी आता तुमच्या समोर आलंय, जी स्क्रीन मी शेअर केलेली आहे, स्थानिक किंमत मांडणी तुम्ही सर्वांनी लिहून घ्यायची. पहा, उजवीकडून आपण लिहायला सुरुवात करायची आहे, उजवीकडून आपण लिहायला सुरुवात करायची आहे. बघा, उजवीकडे एकक, त्यानंतर दशक, त्यानंतर शतक, त्यानंतर हजार, त्यानंतर 10,000, त्यानंतर लक्ष, त्यानंतर दशलक्ष आणि कोटी. हे मात्र सर्वांनी अगोदर वहीवरती लिहून ठेवा. याच्यावरती आपलं आजचं सगळं अवलंबून आहे. पहा, याच्यावरती आपण सर्व संख्या लिहिणार आहोत. पुढच्या उदाहरणामध्ये आलेल्या संख्या आपण हे जे तुम्हाला मांडणी दिलेली आहे तर या मांडणीवरती आपण त्या संख्या लिहिणार आहोत. बघा, मी पुन्हा एकदा याचं रिपीट करतोय. पहा, उजवीकडून सुरुवात करा आणि संख्या लिहिताना सुद्धा शक्यतो जर आपण उजवीकडून जर संख्या लिहिली तर ती संख्या अतिशय योग्य पद्धतीने आणि बरोबर लिहिलेली असते. पहा,
परत एकदा रिपीट करतोय, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दस लक्ष आणि कोटी, बरोबर? सर्वांनी हे लिहून घेतलं असेल असं मी समजतो आणि आपण पुढे बोलूयात. पा आता विस्तारित मांडणीची पहिली पद्धत आहे. पा एकूण दोन पद्धतीचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर त्यापैकी पहिली पद्धत आहे तुमच्या स्क्रीनवरती आहे, अतिशय स्पष्ट तुम्हाला या ठिकाणी ते दिसते. पा तुम्ही, मी सांगतो तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल किंवा नंतर हे तुम्हाला मी पाठवणारच आहे. पा अंकाची स्थानिक किंमत बरोबर अंक जो स्टार तुम्हाला दिसतोय ना मध्ये, तर त्याला गुणाकार समजा. जो स्टार आहे ना त्याला तुम्ही गुणाकार समजा. मग अंक गुणिले स्थानाची किंमत, स्थानाची किंमत म्हणजे तो अंक ज्या स्थानी आहे ते स्थान. म्हणजे बघा, मग तो एकक असेल, दशक असेल, शतक असेल, हजार असेल, दस हजार असेल, लक्ष असेल, तो कोणताही स्थान असेल, तर अंक गुणिले ते स्थान. आता बघा आपण खाली उदाहरण घेतलेलं आहे, पहा तेही तुम्हाला दिसतंय. 65,324 ही संख्या आपण घेतलेली आहे. तर ही संख्या, तर अगोदर आपण सहाची स्थानिक किंमत घेणार आहोत. सहाची स्थानिक किंमत आपण घेत असताना आपल्याला ती संख्या आपल्याला मोजायची आहे. आपण उजवीकडून मोजणार आहे. मग चार कोणत्या स्थानी आहे? एक, दोन दशक, तीन शतक, पाच हजार आणि सहा दस हजार या स्थानी आहे. म्हणून मग मी पुढे करत असताना काय केलंय, 6 × 10,000 ही स्थानिक किंमत ही सहाची झालेली आहे. पहा मग बरोबर 6 × 10,000 बरोबर किती आले, 60,000. मग या पद्धतीने आपण सहाची जी स्थानिक किंमत आहे ते विस्तारित रूपात ही मांडू शकतो. परंतु ज्यावेळेस आपण ती संख्या वाचतो ना विद्यार्थी मित्रांनो, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, दस हजार म्हटल्यानंतर 10,000 आपल्या समोर आले पाहिजे, बरोबर? मग ही विस्तारित मांडणी करत असताना आपण आता 6 केली, मी त्या ठिकाणी 60,000 लिहिले. परंतु 5 या स्थानाची आपल्याला करायची आहे. मग 5 हे हजार स्थानी आहेत. मग 5 जर हजार स्थानी आहेत तर मग 5 ला आपल्याला कितीने गुणावं लागेल, तर 1,000 गुणावं लागेल आपल्याला 5 ला. मग 5 × 1,000 म्हणजे 5,000. मग या ठिकाणी मी ते 5,000 लिहिलेले आहे. 60,000 नंतर 5,000 लिहिले. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर 3 आहे. 3ची स्थानिक, 3चं जे स्थान आहे ते शतक आहे. मग शतक म्हटल्यानंतर 3 × 100 म्हणजे 300 आलं, बरोबर? त्यानंतर 2चं स्थान आहे दशक. पहा दशक म्हटल्यानंतर 2 × 10 = 20. त्यानंतर 1 × 4 = 1 म्हणजे 4 आले. हे जर तुम्ही बघितलं ना तर प्रत्येक संख्या ही 10च्या पटीने वाढत चाललेली आहे. प्रत्येक संख्या पहा तुम्ही 10च्या पटीने वाढत चाललेली आहे. पण त्या संख्येच्या, प्रत्येक संख्येच्या स्थानिक किमतीमध्ये फरक आहे, बरोबर? तर आता ही जी समोर तुमच्या आहे 65,324 विस्तारित रूप हे तुमच्या समोर आलेलं आहे. पहा बघा मी ते परत एकदा वाचतोय. 60,000 + 5,000 + 300 + 20 + 4. बघा आता ही सरळ सरळ आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. कधी कधी याच्यामध्ये, आता आपण पुढे उदाहरण बघणार आहोत, तर याचं स्थान बदललेलं असतं. कधी एकक आधी असतो, कधी दशक असतं, कधी हजार असतं, कधी 10,000 असतं, किंवा कधी कधी सरळ अशी मांडणी आपल्याला या ठिकाणी दिलेली असते. परंतु हे उदाहरण मी तुम्हाला समजण्याकरता या ठिकाणी घेतलेलं आहे. पहा हा, त्यानंतर ही झाली पहिली पद्धत. यानंतर दुसरी पद्धत जी आहे, दुसरी पद्धत ही शक्यतो आपण या स्पर्धा परीक्षेकरता आपल्या वापरत असतो. पहा मिशन आरंभ मध्ये तुमचे जे शिक्षक आहेत, तुमचे जे मार्गदर्शक आहेत, त्यांनी ही पद्धत शक्यतो तुमची घेतली असावी, कारण स्पर्धा परीक्षेला ही पद्धत शक्यतो वापरली जाते. आणि आपण जास्तीत जास्त मुलांनी सांगतो, कारण आपल्याला वेळही नाही. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती जास्तीत जास्त 1 किंवा 2 उदाहरणं येतात प्रश्नपत्रिकेमध्ये. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही सर्वजण खूप हुशार विद्यार्थी आहात, स्कॉलर विद्यार्थी आहात, ते तुमच्या लक्षातही आलं असेल. याच्यावरती 1 किंवा 2 उदाहरणं येतात आणि ते उदाहरणं म्हणजे तुमच्या हातचे, हे मार्क गेले नाही पाहिजे. त्याकरता आपण आज अगदी अतिशय छोट्यातली छोटी गोष्ट आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. काही जणांना वाटत असेल अगदी सोपं आहे, काहीच नाही, तरी सुद्धा
या गोष्टीकडे छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे आपले जे मार्क्स आहेत ते जाणार नाहीत. बघा ही दुसरी पद्धत आहे, एकदम सोपी पद्धत आहे. तर ही पहा, आता उदाहरण या ठिकाणी तुमच्या समोर आहे, मी स्क्रीन शेअर केलेली आहे. 95,678 या संख्येचं विस्तारित रूप आपल्याला लिहायचंय. पहा आता पहिल्या पद्धतीमध्ये आपण काय केलं माहितीये का, पहिल्या पद्धतीमध्ये आपण त्या स्थानाला गुणलंय, बरोबर. आता बघा, आता या ठिकाणी आपल्याला 9 स्थान आहे. पहा 9 या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. मग एक दशक शतक हजार 10,000, मग 9 गुणिले 10,000 आपल्याला करायचंय, बरोबर. पण यामध्ये एक सोपं दिलेलं आहे, पहा बघा, जेवढे अंक 9 या संख्येच्या पुढे आहेत तेवढे शून्य आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत. एकदम सोपं आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी गुणाकार करायचा नाही, काहीच नाही. फक्त 9 या अंकापुढं किती संख्या आहे ह्या आपण मोजायच्या, आणि मग ते शून्य त्या ठिकाणी द्यायचे आहेत. पहा तर मग ती विस्तारित मांडणी कशी होईल, हे पहा, हे तुमच्या समोर आहे. आता 9 आहे, 9 10,000 स्थानी आहे. मग त्याच्या पुढं 5 6 7 8 हे 4 अंक आहेत, म्हणून मग काय केलंय आपण, 9 च्या पुढं 4 4 0 या ठिकाणी आपण दिलेले आहेत. पहा त्यानंतर अधिक आहे, 5 आहे. मग 5 कुठे आहेत, 1 दशक शतक 1,000 हजार स्थानी 5 आहेत. मग 5 जर 1,000 स्थानी आहेत तर मग 5च्या पुढे किती संख्या आहेत, तर 3 आहेत, 6 7 8. मग 5च्या पुढे लगेच 3 अंक आपण लिहिले, बरोबर. त्यानंतर 6 आहे, मग 6 किती स्थानावर आहे, 1 दशक शतक. मग शतक स्थानावर जर 6 आहे, 6च्या पुढे 2 अंक आहेत, 7 आणि 8, म्हणून 6च्या पुढे आपण 2 0 दिले. त्यानंतर 7 7 कोणत्या स्थानी आहेत, 1 आणि दशक, मग दशक स्थानी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 7च्या पुढे 8 हा 1च अंक आहे, म्हणून आपण 70 म्हणजे 1 0 दिलेला आहे. आणि शेवटी 8 1 आहे, 8 गुणिले 1 असतं, 8च आहे. 8ची ती विस्तारित रूपात ती मांडणी केलेली आहे आपण. मग बघा, 95,678 याची आपण मांडणी केलेली आहे. ती मांडणी मी परत एकदा वाचतो, 90,000 अधिक 5,000 अधिक 600 अधिक 70 अधिक 8. आता हे तुम्हाला सोपं वाटतंय, परंतु आपण या दोन्ही पद्धतीचा या ठिकाणी आपण पुढं वापर करणार आहोत. पहा, या दोन्ही पद्धतींचा वापर करत असताना तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता, कारण तिथं काय आपल्याला फक्त उत्तर आहे आणि उत्तराला आपल्याला त्या ठिकाणी गोल करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या पद्धतीने उदाहरण सोडलं ते मॅटर करत नाही, फक्त तुमचं उत्तर हे बरोबर आलं पाहिजे. या दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगितलं, पण दुसरी पद्धत सोपी आहे, स्पर्धा परीक्षेसाठी इतर परीक्षेसाठी ही वापरली जाते, आणि सर्व मार्गदर्शक शिक्षकही शक्यतो ही पद्धत वापरत असतील. तर आता बघा आपण काय करू, आता आपण उदाहरणांकडे वळूयात. पहा बघा, आता तुमच्या स्क्रीनवरती पहिलं उदाहरण आहे. पहा ह्या उदाहरणाचं स्पष्टीकरण पण खाली दिलेलं आहे आपल्याला, परंतु उदाहरण बघा आधी. आणि या ठिकाणी मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतोय, जे आपण अगोदर लिहिलं ना विद्यार्थी मित्रांनो, 1 दशक शतक हे तुमच्या समोर आला, तुमच्या वहीवरती आहे, आणि ही जी संख्या आता मी वाचतोय ती संख्या तुम्ही त्यांच्या स्थानानुसार त्या ठिकाणी लिहायची आहे. त्यांच्या स्थानानुसार तुम्ही जर ती संख्या लिहिली ना, तर तीनचं स्थान काय आहे आणि तीनचं विस्तारित रूप काय आहे तुम्हाला लगेच कळेल. बघा, 32,57,086 ची योग्य विस्तारित मांडणी असलेला पर्याय कोणता, बरोबर. बघा आता मग याचा पर्याय आपल्याला, या 4 पर्यायापैकी आपल्याला त्याचा पर्याय करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तिथं दिलेलं आहे, पहा 1 दशक तुम्ही तुमच्या वहीवर लिहून घ्या, आणि 6 एकक खाली लिहा, 8 दशका खाली लिहा, 0 शतका खाली लिहा, 7 हजारा खाली लिहा, 5 10,000 खाली लिहा, 2 लक्ष खाली लिहा, आणि 3 दशलक्ष खाली लिहा, बरोबर. स्पष्टीकरण खाली आहे तुमच्याकडे, परंतु तरी सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये ते लिहा. आणि नाही तर जरी समजा आता एखाद्याने नसन लिहिलेलं किंवा एखादा उशिरा जरी जॉईन झालेला असला, तर त्याने ते 0 मोजायचे विद्यार्थी मित्रांनो, ते 0 मोजा. तुम्ही 0 मोजले की तुम्हाला त्याच जे आहे
शून्य जर तुम्ही जर मोजले ना तर तुम्हाला ते अतिशय सोपं जाईल. पा बघा, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दस लक्ष, म्हणजे तीनची स्थानिक किंमत आली 30 लक्ष. बरोबर, बघा तुम्ही बघा, तीनची स्थानिक किंमत किती आली 30 लक्ष. बघा खाली तो कर्सर मी केलेला आहे, पा तीनची स्थानिक किंमत आहे 30 लक्ष. बरोबर, आता दोनची स्थानिक किंमत जर तुम्ही ते लिहिलेलं नसेल तर ते शून्य मोजा. एकक, दशक, शतक, हजार, दस हजार आणि लक्ष, म्हणजे दोन लक्ष. बरोबर, हा तुम्ही पण ते पहा, मी पण तुम्हाला मी सांगतोय या ठिकाणी. आता पाचची स्थानिक किंमत, पाचचं स्थान बघा, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार. बरोबर, पाचच्या पुढे चार शून्य आहेत म्हणजे 50,000, ही पाचची स्थानिक किंमत आहे. सात हजार स्थानी आहे म्हणून सातची किंमत त्या ठिकाणी आपण 7,000 लिहिली आहे. शून्य आहे पण शून्य शतक स्थानी आहे, आणि आपली बेरीज करताना विद्यार्थी मित्रांनो चूक होऊ नये म्हणून आपण काय करायचंय, शून्य शतक स्थानी आहे म्हणून आपण त्या ठिकाणी 3-0 लिहिलेले. त्यानंतर आठ कोणत्या स्थानी आहे, दशक, तर तिथे 80 लिहिलेले, ती आठची स्थानिक किंमत आहे. त्यानंतर सहाची स्थानिक किंमत 6 लिहिली. आता तुम्ही बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे एकक खाली एकक आहे. बघा तुम्ही, सहाच्या खाली सर्व शून्य, एकक खाली एकक आहे, दशकाखाली दशक आहे, शतकाखाली शतक आहे, हजाराखाली हजार आहे, दस हजाराखाली 30 संख्या आहे, लक्ष खाली आणि दशलक्ष खाली, याची जर उभी जर आपण जर बेरीज केली ना तर आपल्याला 32,57,080 मिळालं पाहिजे. मग आता ही जी खालची आहे, मग पर्याय क्रमांक किती आहे आपला, बघा बघा पर्याय क्रमांक, हा बघा बघा मी पण बघतोय आता, बघा तुमच्या लक्षात येईल, मी तर तुम्हाला सांगणारच आहे. एक नंबरचा पर्याय, बरोबर, हा बघा बघा स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे. आता पुढचं उदाहरण घेऊ आपण, बघा प्रश्न क्रमांक 2 आहे. ही संख्या तुम्ही वहीवरती लिहिली तरी चालेल, ही संख्या तुम्ही वहीवरती लिहून घ्या. पा विस्तारित मांडणीवरून दिलेली संख्या ओळखा. त्या विस्तारित मांडणीवरून दिलेली संख्या आपल्याला ओळखायची आहे. आता ही आडवी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही काय आहे, आडवी संख्या तुम्हाला दिलेली आहे, हिची उभी मांडणी सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मी ते स्पष्टीकरणही खाली आहे. पा अंकाच्या स्थानिक किमतीवरून अंकाचे स्थान निश्चित करून त्या त्या स्थानावरती तो अंक लिहायचा आहे. आता पहिलं आहे पा 50 लाख आहे, मग 5 हा अंक दशलक्ष स्थानी आहे, मग ते अंक जर 5 हा अंक जर आपण अगोदर मांडला तर 5च्या पुढे 4 आले. बरोबर, 4 हे लक्ष स्थानी आहेत. त्यानंतर 3 10,000 स्थानी आहेत, 9,000 स्थानी आहेत, आणि 2 शतक स्थानी आहे, 6 दशक स्थानी आणि 8 एकक आहे. म्हणजे त्या त्या स्थानानुसार ते जर अंक जर आपण मांडले, अगोदर जर 5 घेतला तर त्यानंतर 4 आला, त्यानंतर 3 आला, त्यानंतर 9 आला, त्यानंतर 2 आला, त्यानंतर 6 आला, आणि त्यानंतर 8 आला. आणि आपला जो पर्याय आहे तो पर्याय आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. तर आपण अगोदर संख्या बघा, 8 एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दस लक्ष, 54,39,268 हे आपलं उत्तर आहे. मग आपल्याला उत्तर आपल्याला इथं या ठिकाणी शोधायचं आहे. पा बघा बरं पर्याय,
पर्याय बघा, मी पर्याय त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, तरी पण पर्याय बघा, वाचताना संख्या वाचताना चूक होते, संख्या वाचताना आपल्याकडून चूक होते. आणि जरी काही जणांना हे जर अवघड वाटत असेल तर त्यांनी काय करायचंय, सरळ उभी बेरीज करा. मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे एकक, दशक, शतक हे एका खाली एक आले पाहिजे. ही तुम्ही जरी उभी बेरीज केली तरी तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे, ती संख्या मिळणार आहे. मग आज आपला याचं उत्तर किती आलं, पर्याय क्रमांक दोन. बघा हे लिहून घ्या तुम्ही, म्हणजे शक्यतो संख्या जरी तुम्ही लिहून घेतली, आणि मी तुम्हाला अगोदर जे सांगितलं ना की एकक, दशक, शतक या पद्धतीने तुम्हाला मी कोटीपर्यंत जे दिलंय त्याच्यामध्ये जरी तुमची संख्या टाकली तर तुम्हाला वाचायला सोपं जातं, पा अतिशय सोपं जातं, म्हणजे ती संख्या आपण पटकन वाचू शकतो. बघा हे झालं दुसरं उदाहरण, त्यानंतर उदाहरण तिसरं बघा. हा आता विस्तारित मान्य प्रश्न क्रमांक तीन आहे, संख्या लिहा फक्त तुम्ही. हा ही संख्या लिहा, पा मी वाचतोय, 95,40,127. 95,40,127 ची योग्य विस्तारित मांडणी दर्शवणारा पर्याय कोणता? बघा आता या ठिकाणी पर्याय लिहित असताना आपण अगोदर विस्तारित मांडणी करून घ्यायची आहे, आणि विस्तारित मांडणी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पर्याय आपल्याला शोधायचा आहे. बघा आता खूप शून्य शून्य आहेत पा, पण आपण नऊच्या पुढं जर दुसरी पद्धत जर आपण वापरली तर नऊच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे आपल्याला शून्य द्यायचे आहेत. मग नऊच्या पुढे किती अंक आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6. मग नऊच्या पुढे 6 अंक आहे, पहा त्याचं स्पष्टीकरण मी या ठिकाणी दिलेलं आहे, पहा दिसतंय तुम्हाला स्पष्टीकरण. आणि पहा मी तुम्हाला जे आधी सांगितलं ना, मी त्याच पद्धतीने इथं संख्या मांडून घेतलेली आहे. पहा प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत मी बेरजेच्या रूपात मांडली, म्हणजे अगोदर काय केलंय तुम्हाला मी जे सांगितलंय ते मी या ठिकाणी वापरलेलं आहे. बघा एकक आहे, दशक आहे, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000 संख्या मी इथे येऊन घेतली, बघा 95,40,127. आणि मी प्रत्येकाची स्थानिक किंमत त्या ठिकाणी मांडली, पहा. आणि मग स्थानिक किंमत मांडल्यानंतर त्याच्या पुढे जेवढी शून्य संख्या आहे तेवढी शून्य दिली. नऊच्या पुढे पहा, 1, 2, 3, 4, 5, 6. मग 1, 2, 3, 4, 5, 6 नऊच्या पुढे मी ते 6-0 दिलेले. आणि विद्यार्थी मित्रांनो नीट लक्ष द्या, मी त्या ठिकाणी स्वल्पविराम दिलेले आहेत, पहा तुमच्या जर लक्षात येत असेल ना तर तुम्ही नीट पहा, म्हणजे संख्या वाचायला आपल्याला ती सोपी जाते. बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000. म्हणजे लक्ष, 10,00,000 नंतर मी स्वल्पविराम दिलेला आहे, थोडासा बारीक असा दिलेला आहे कोमा. त्यानंतर 10,000 हजार नंतर दिलाय, आणि एकक, दशक, शतक आहे, म्हणजे ही संख्या आपल्याला पटकन वाचता येते. त्याचबरोबर लक्ष, 5,00,000 आहे, हा तिथं सुद्धा मी दिलेला आहे, म्हणजे ही संख्या आपल्याला वाचता येते. म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं ना त्या पद्धतीने तुम्ही जर अशी संख्या मांडली तर तुम्हाला लवकरात लवकर ही जे विस्तारित रूप आहे ते आपल्याला त्या ठिकाणी बघता येतं. आता विस्तारित रूप ते आहे पा, तुम्ही एक खालचं विस्तारित रूप लिहून घ्या, मी तुम्हाला परत तो प्रश्न दाखवतो आणि मग मला पर्याय सांगा तुम्ही. हे विस्तारित रूप लिहून घ्या आणि मग तुम्हाला मी तो प्रश्न दाखवतो, पा लिहून घ्या, काय अडचण नाही. हा बघा पहिली संख्या आहे, 9 ची स्थानिक किंमत किती आहे, 90,00,000. 5 ची स्थानिक किंमत किती आहे, 5,00,000. 4 ची स्थानिक किंमत किती आहे, 40,000. आता हजारच्या स्थानी शून्य म्हणून तिथे त्या ठिकाणी आपण शून्य लिहिलाय. शतक 1 आहे तिथं म्हणून 100. त्यानंतर 2 ची स्थानिक किंमत 200 आणि 7 ची काय स्थानिक किंमत 7 आहे. हे तुम्ही लिहा, मी तुम्हाला परत प्रश्नाकडे नेतो आणि मग त्या ठिकाणी मला पर्याय सांगा. सांगा बरं पर्याय कोणता येईल, तुम्ही तुमच्या ठिकाणी नोंद करा. हा तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी नोंद करा. हा पर्याय क्रमांक किती येईल,
बघा बरं, माझ्याकडं जे आहे त्यानुसार पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3, त्या 3 ला तुम्ही गोल जरी केला किंवा ती लिहून जरी घेतलंय तरी काही अडचण येणार नाही. बरोबर, हा प्रश्न आहे, मी तुम्हाला परत एकदा स्पष्टीकरण दाखवतो. बघा स्पष्टीकरण बघा, मी जे तुम्हाला सांगितलंय तेच या ठिकाणी पहा. एकक दशक शतक मी लिहून घेतलेलं आहे, संख्या आपल्याला लवकर लिहिता येते आणि संख्या लवकर लिहिल्यामुळे त्याचं आपल्याला विस्तारित रूपही पटकन लिहिता येत आहे, त्यामुळे आपला वेळ जाणार नाही. आपल्याला 75 प्रश्न सोडवायचे असतात आणि या आपल्या या हा जो घटक आहे याच्यावरती 1 ते 2 प्रश्न असतात, काही अतिशय सोपे ते प्रश्न असतात. आपण जर मी सांगितल्याप्रमाणे जर आपण पद्धती जर वापरल्या तर हे मार्क तुमचे कुठेही जाणार नाहीत. बघा लिहिलं तुम्ही, हा झालंय. बघा प्रश्न चौथा, याच्याकडे आपण जाऊयात. पंडित सर ओके का? हा चला बघा, चौथा प्रश्न आहे आपला. चौथा प्रश्न आपण घेत आहोत. चौथा प्रश्न कसा आहे पहा, आता या ठिकाणी वेगळं दिलेलं आहे पहा. आता प्रत्येक प्रश्न आता वेगवेगळा आलेला आहे पहा. पहा जो प्रश्न आहे कंसात 3 × 10,000, काय प्रश्न आहे तो? 3 × 10,000 कंसात या, अधिक 9 × 100 अधिक 5 × 1,00,000 किंवा 1,00,000 आपण त्याला म्हणतो अधिक 7 × 1 बरोबर प्रश्नचिन्ह. हे तुम्ही लिहून घ्या वही मध्ये, हे तुम्ही वही मध्ये लिहून घ्या. पर्याय नाही लिहिले तरी चालतील, पर्याय आपोआप आपल्याकडे येईल. मग मी तुम्हाला तो परत प्रश्न दाखवणार आहे. तो प्रश्न तुम्हाला दाखवला की मग ते उत्तर तुमच्या समोर येईल. पण अगोदर काय करा, हे सगळं लिहून, तुमच्याकडे वही आहे, तुमच्याकडे पेन आहे. मी प्रश्न परत एकदा रिपीट करतोय तुमच्यासाठी. तुमच्या स्क्रीनवरती तो प्रश्न आहे पहा. 3 × 10,000 पहिला कंस पूर्ण झालाय, अधिक कंसात 9 × 100 अधिक 5 × 1,00,000 अधिक 7 × 1 बरोबर किती? बघा लिहिलंय बघा. आता आता याच स्पष्टीकरण, याच स्पष्टीकरण आपण बघणार आहोत. याच स्पष्टीकरण बघा, बघा याच स्पष्टीकरण. आता अगोदर आपण काय करणार आहोत, गुणाकाराने त्याची स्थानिक किंमत आपण या ठिकाणी काढून घेणार आहोत. पहा मग स्थानिक किंमत काढणार आहोत ना. आता तुमच्या वहीमध्ये गणित आहे, तुमच्या वहीमध्ये ते गणित आहे. आता ते पहा, पहिल्या कंसात किती आहे? 3 × 10,000 किती आहे? 3 × 10,000 त्याच क्रमाने मी या ठिकाणी संख्या लिहिलेल्या आहे पहा. 3 × 10,000 30,000 माझं उत्तर आलंय बरोबर, त्या ठिकाणी मी ते लिहिले. अधिक दुसरा कंस आहे 9 × 100 किती आहे? 9 × 100 तिथे आले 900 अधिक 5 × 1,00,000 तिथे आले 5,00,000 बरोबर अधिक 7 अधिक किती आले? 7. आता आपल्याला काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, याची बेरीज करायची पहा. पण आता याची बेरीज करायची म्हटल्यानंतर हे तर काय त्याच्या क्रमानुसार लिहिलेले नाहीत बरोबर. मग आपण काय करू, या संख्या उतरत्या क्रमाने आपण एकदा मांडून घेऊ. उतरता क्रम या ठिकाणी करत असताना अगोदर आपण सगळ्यात मोठी संख्या घेतलेली आहे पहा. त्याच्यामध्ये बघा सगळ्यात मोठी संख्या आहे कोणती आहे? मोठी संख्या 5,00,000 बरोबर. हा त्यानंतर खालची संख्या लिहित असताना एककडून लिहा, त्याच्यामध्ये 5,00,000 नंतर 30,000 आहे बरोबर. पण 30,000 लिहित असताना ती एककडून लिहा, शून्याखाली शून्य येऊ द्या, म्हणजे तुमची संख्या चुकणार नाही. 30,000 झाले अधिक त्याच्या खाली येऊ द्या,
नऊशे आहे आणि शेवटी सात आहे बरोबर. मग पुन्हा एकदा चेक करा, एक खाली एकक लिहिला का, दशका खाली लिहिला का, शतका खाली लिहिला का, हजार, 10,000, लक्ष, हे बघून घ्या आणि मग त्याची बेरीज करा. बेरीज केली, सातशी सात आले, शून्याशी शून्य आहे, नावाशी नऊ आहे, परत शून्याशी शून्य आहे, तीनाशी तीन आहे आणि पाचाशी काहीच नाही म्हणून पाच आलेले आहेत बरोबर. आता ती संख्या बघा, त्याचं उत्तर आलंय 5,30,907. ती लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये, त्याचं उत्तर लिहून घ्या 5,30,907. त्याचं उत्तर लिहून घ्या वहीमध्ये, लिहा बरं. पाच लाख तीस हजार नऊशे सात या लिहून लिहिलं. बघा आता मी परत प्रश्नाकडे जातोय. प्रश्न बघा, आलाय तुमच्या समोर प्रश्न. मग पहिला पर्याय पहा, पहिला पर्याय मी वाचतोय 3,957, दुसरा पर्याय 53,097, बघा बर का. तिसरा पर्याय 5,30,907 आणि चौथा पर्याय 53,907. आणि मग बघा आपलं उत्तर किती आलंय, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिलेलंय पहा 5,30,907. पुन्हा एकदा मी तुम्हाला ते शेअर करतोय, पुन्हा एकदा दाखवतोय पहा तुम्हाला. बघा सगळ्यात खाली आहे, ऐका 5,30,007 आलंय. हे परत एकदा बघा, तुम्ही उत्तर जर लिहिलेलं असेल ना, मी तुम्हाला परत प्रश्न दाखवतोय पहा. हा बघा, तीन नंबरचा पर्याय आपला 5,30,907, तीन नंबरचा पर्यायला आपण त्या ठिकाणी गोल करायचा आहे. चला आता आपण आपल्या पाचव्या प्रश्नाकडे बोलूयात, पाचव्या प्रश्नाकडे बघा. प्रश्न पाचवा आहे. आता या संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, आता या संख्या दिल्यात तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, तर या संख्या ज्या आहेत, या संख्या त्याच्या उतरत्या क्रमाने मांडून घ्या. जी सगळ्यात मोठी संख्या आहे ती अगोदर लिहा. आणि तुम्हाला मी जे सांगितलं होतं ना, एकक दशक शतक, याच्यात जर तुम्ही ती जर संख्या टाकली तर आपल्याला ते पटकन लक्षात येतं, तिचं स्थान लक्षात येतं. पहा उदाहरण मी वाचतोय बघा, उदाहरण तुम्ही लिहिलं तरी चालेल, 400 अधिक 30,000 अधिक 2 अधिक 1,000 अधिक 90,000. हा 9 लक्ष बरोबर. आता याच आपल्याला विस्तारित रूप सोडायचंय पहा. आता ही संख्या कोणती तयार झाली, तर बघा मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे काय करा, त्या सगळ्या संख्या वाचा. पहा मी उदाहरण परत एकदा रिपीट करतोय, 400 अधिक 30,000 अधिक 2 अधिक 1,000 अधिक 9 लक्ष बरोबर. हा आता पर्याय जरी तुम्ही लिहिले नाही तरी चालतील, पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उदाहरण लिहून घ्या, ज्यावेळेस मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगणार आहे. हा मग ते स्पष्टीकरण तुमच्या समोर आलेलं पहा, उतरत्या क्रमाने आपण मांडलेले आहे पहा. अगोदर 9 लक्ष ही संख्या आपण घेतलेली आहे पहा, एकक दशक शतक, हजार, 10,000, लक्ष. त्यानंतर आपण संख्या घेतलेली आहे 30,000 उतरत्या क्रमानुसार, अधिक 1,000 अधिक 400 आणि अधिक 2, ही संख्या आपण घेतलेली पहा. म्हणजे काय झालंय, याने सुटसुटीतपणा येतो पहा, या संख्या अशा केल्या. किंवा काही जणांना ती संख्या आहे तशी जरी तुम्ही लिहिलीत, आहे तशी जरी लिहिली, अगोदर 400
अधिक नंतर 30,000, त्यानंतर 2, त्यानंतर 1,000, त्यानंतर 9 लाख अशी जर लिहिली तरी पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एककापासून सुरुवात जर तुम्ही केली तर तेही सोपं आहे, परंतु जर अशी जर मांडली ना तर तुमचं उत्तर चुकणार नाही. बघा बेरीज एका खाली एक आहे, 2 अशी 2, 0 अशी 0, 4 अशी 4, 1 अशी 1, 3 अशी 3, 9 अशी 9. संख्या मी वाचतोय, तुम्ही वाचली असेल, 9,31,402. हा पर्याय लिहून घ्या, जरी तुम्ही वरचं लिहिलं नाही, जरी तुम्ही ते वरच लिहिलं नाही तरी खालचा उत्तर लिहून घ्या, कारण मी तुम्हाला परत प्रश्नाकडे नेणार आहे, बघा तुम्ही. मी वेळ देतोय, आपल्याला वेळ भरपूर आहे, आपण वेळ देऊयात, कारण याच आकलन होणं हे समजणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे. पा 9,31,402 एवढं जरी उत्तर तुम्ही लिहिलं ना तरी चालेल, खूप आहे. बघा मी परत प्रश्नाकडे जातोय, आपण पर्याय वाचणार आहोत. बघा पहिला पर्याय आहे 43,219, दुसरा पर्याय 93,142, तिसरा पर्याय 9,31,402 आणि तिसरा पर्याय 9,31,042. बरोबर. मग आता हे पर्याय तुमच्या समोर आहे, मी तुम्हाला आता काही जणांनी उत्तर ठीक आहे, एखाद्याने उत्तर लिहिलं नसेल किंवा त्याच्या लक्षात नसेल तर ते मी तुम्हाला उत्तर परत दाखवतो. बघा उत्तर किती आहे, 9,31,402. बरोबर. मग बघा बरं आता पर्याय क्रमांक किती आला, पर्याय क्रमांक तर 3 आला. पर्याय क्रमांक किती आला, 3 आला, 9,31,402. बरोबर. वहीमध्ये जर तुम्ही जर लिहून घेतलं तर ह्या पीडीएफ मी तुम्हाला नंतर शेअरही करणार आहे, परंतु हे जे उदाहरणं आहेत ना हे क्रमानुसार दिलेले नाहीत. बघा तुम्ही 400 जर बघितलं तर शतक स्थान आहे, 30,000 जर बघितलं तुम्ही तर ते 10,000 स्थान आहे, 2-1 काही तुम्ही चाला, म्हणजे हे आपल्याला चुकवण्याकरता आहे, परंतु आपण याच्यामध्ये गडबडायचं नाही, गोंधळ करायचा नाही. आपण जर त्याच्या स्थानानुसार त्या संख्या जर लिहिल्या किंवा मी तुम्हाला जे सांगितलं ना अगोदर दशक, सॉरी एकक, दशक, शतक यानुसार जरी तुम्ही केलं तरी त्या तुम्हाला संख्या त्या ठिकाणी मिळतात, किंवा हे तुम्हाला मी स्पष्टीकरण दाखवलेलं आहे पा, हा त्यानुसार हे उदाहरण आपलं आलेलं आहे. बरोबर. चला आपण आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊयात. बघा विस्तारित मांडणी प्रश्न क्रमांक 6 त्या ठिकाणी लिहून घ्या. बघा मी वाचतोय, तुम्ही तोपर्यंत लिहून घ्या. 89,032 ची योग्य विस्तारित मांडणी खालील प्रमाणे कोणती. बरोबर. आता अगोदर हे पर्याय जरी तुम्ही घेतले नाही तरी काही अडचण नाही, परंतु ती जी संख्या आहे 89,032 ही संख्या जर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही लिहिली, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 या पद्धतीने जर तुम्ही लिहिली आणि त्याच्या खाली जर संख्या लिहिल्या तर स्थानिक त्याच्या किमतीनुसार या बेरजेच्या स्वरूपात तुम्हाला ती मांडता येते पहा, आणि लवकरात लवकर मांडता येते. फक्त आपण ती सोडवणार आहोत पहा अगोदर. आता बघा स्पष्टीकरणामध्ये बघा बरं, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ती संख्या अगोदर लिहिलेली आहे पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 लिहिलेली आहे पहा. हा मग ती संख्या लिहिल्यामुळे मला लगेच कळालं की 8 हे 10,000 स्थानी आहे. मग 8 हे जर 10,000 स्थानी आहे मग त्याची जी स्थानिक किंमत आहे ती 80,000. किंवा मी तुम्हाला जी पद्धत सांगितली, दुसरी पद्धत जी स्पर्धा परीक्षेला आपण नेहमी वापरतो, 8च्या पुढे किती अंक आहेत तर 4 अंक आहेत. मग 8च्या पुढे मी किती शून्य दिलेत, 4 शून्य दिलेत. 4 शून्य दिलेत मग ते झालं 80,000. बरोबर.
मग नऊची स्थानी किंमत आहे, नऊ मग कोणत्या स्थानी आहेत, हजार स्थानी आहेत. मग नऊ जर हजार स्थानी आहेत मग नऊच्या पुढचे अंक मोजा, एक दोन तीन, तीन शून्य दिलेत मी नऊच्या पुढं बरोबर, अधिक शतक स्थानी शून्य आहे म्हणून मी त्या ठिकाणी शून्य लिहिला. हा आता तीन, तीन हे दशक स्थानी आहेत, मग तिथं आले त्याची स्थानी किंमत 30 आणि दोन एकच स्थानी आहेत. मग आता आपल्याला हे विस्तारित रूप झालंय, हे विस्तारित रूप तुम्ही वहीवरती लिहून घ्या कारण आपण उत्तराकडे जाणार आहोत, कारण तुम्हाला मी पर्याय दाखवणार आहे. मग हा पर्याय त्या ठिकाणी आहे पा, तो पर्याय कुठे आहे तो आपल्याला पाहायचा आहे पा. बघा मी आता प्रश्नाकडे तुम्हाला नेतोय, बघा बरं. ज्याने वहीमध्ये लिहिलंय ना त्याच्या लक्षात आला असेल, ज्याने वहीमध्ये लिहिलंय ना त्याच्या लक्षात आला असेल. ज्याने वहीमध्ये लिहिलंय ना त्याच्या लक्षात आला असेल, आणि जरी नसेल आले त्याच्या लक्षात, तर मी तुम्हाला परत स्पष्टीकरणाकडे नेतो, तुम्ही ते उत्तर परत एकदा लिहा. बघा ते उत्तर बघा, तुम्ही बघा उत्तर, 80,000 अधिक 9,000 अधिक शून्य. बा विद्यार्थी मित्रांनो एक लक्ष द्या, आता पर्यायामध्ये काही ठिकाणी शून्य दिलाय, काही ठिकाणी तीन शून्य दिलेत पा, म्हणजे शतक आहे म्हणून तीन शून्य दिलेले आहेत पा, तो शून्य शतक स्थानी आहे म्हणून त्या ठिकाणी तीन शून्य दिले, मी तिथे एकच शून्य दिलेला आहे बरोबर. आता पहा मी परत प्रश्नाकडे जातोय, तुमचं उत्तर बघा बरं, किती नंबरचा पर्याय त्या ठिकाणी आला असेल, कारण उत्तर मी तुम्हाला, उत्तर मी तुम्हाला त्या ठिकाणी लिहायला सांगितलेलं होतं. बघा तर या ठिकाणी आला पर्याय क्रमांक दोन, किती आला पर्याय क्रमांक दोन. बघा यानंतर पुढचं उदाहरण पाहूया, आता झालं स्पष्टीकरण, हे उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं सांगितलं होतं. आता पहा इथे एक दोन प्रश्न आहेत, तर अगोदर आपण पहिला प्रश्न पाहू, पहिल्या प्रश्नाच जो आहे ते उदाहरण आपण अगोदर सोडवलेलं आहे. बघा पहिला प्रश्न आपण अगोदर सोडवलेला आहे, ते नुसता तुम्ही प्रश्न जरी लिहून घेतलात ना तरी चालेल, तुम्हाला वेळ आहे, तुमच्या स्क्रीन वरती ते आहे. मी स्पष्टीकरण देत असताना तुम्ही ते उदाहरण लिहून घेतलं तरी चालेल, किंवा मी वाचत असताना ते लिहून घेतलं तरी चालेल, पर्याय नाही लिहिले तरी चालतील, पर्याय नाही लिहिले तरी चालतील, पण उदाहरण मात्र लिहून घ्या, कारण स्पष्टीकरणामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होतो पा. हा पर्याय जरी तुम्ही लिहिले नाहीत ना तरी चालतील. हा बघा मी उदाहरण वाचतोय, 4 × 1000 अधिक 7 × 1 लाख अधिक 5 अधिक 3 × 10 हे विस्तारित रूप पुढील पैकी कोणत्या संख्येचे आहे बरोबर. मग आता हे तुम्ही आधी लिहून घ्या, काय करा हे लिहून घ्या तुम्ही आधी. मी परत एकदा उदाहरण रिपीट करतोय, तुमच्या समोर तुमच्या स्क्रीन वरती ते उदाहरण दिलेलं आहे पहा. पहिलंच उदाहरण आहे, 4 × 1000 अधिक 7 × 1 लाख किंवा 1 लाख अधिक 5 अधिक 3 × 10 हे विस्तारित रूप पुढील पैकी कोणत्या संख्येचे आहे बरोबर. आता हे उदाहरण तुम्ही लिहून घेतलंय, आता आपल्याला स्पष्टीकरणाकडे जायचंय. बघा तिथं 7 अ म्हटलंय मी पा, आता गुणाकार करून याची स्थानिक किंमत मी लिहिलेली आहे पा, कारण त्या ठिकाणी आपल्याला गुणाकार दिलेला होता पा. सगळ्यात अगोदर आपलं होतं 4 × 1000, तुम्ही उदाहरण लिहिलं असेल ते उदाहरण तुमच्या वहीमध्ये पा, मी तिथं 4000 लिहिलेलं आहे. मी डायरेक्ट ती उभी मांडणी केलेली आहे, उभी मांडणी म्हणजे काय केलं मग, आडवी मांडणी ती करत बसण्यापेक्षा आपल्याला ती संख्या विचारलेली आहे, आणि मग ती संख्या विचारली म्हणून मी उभी मांडणी केलेली आहे.
म्हणजे आपल्याला बेरीज करून ती संख्या लवकर मिळते. आणि जर आपल्याला विस्तारित रूप असेल तर ते आपण आडवी मांडणी करतोच, त्यात काही विषयच नाही. म्हणजे पहा, चारची जी गुणाकार आहे तो 4000 मी त्या ठिकाणी लिहिला आहे. तुमच्या वहीमध्ये सुद्धा तुम्ही बघा, तुमच्या वहीमध्ये तुम्ही बघा, 4 गुणिले 1000, 4000 आपण त्या ठिकाणी लिहिले, बरोबर. त्यानंतर 7 गुणिले 1 लाख आहे, मग 7 गुणिले 1 लाख आहे, मी तिथं 7 लाख लिहिलेत. पण त्या संख्या लिहिताना तुम्ही नीट बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष अशा मी त्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे संख्या लिहिताना चुकायचं नाही. संख्या लिहिताना एक जरी स्थान इकडे तिकडे झालं की उत्तरात आपला गोंधळ झाला, म्हणजे उत्तरवीरी संख्या आहे. बघा, त्यानंतर आहे अधिक 5. पण अधिक 5 न लिहिता मी काय केलंय, 3 गुणिले 10 ते 30 आधी लिहिले आणि 5 त्याच्या खाली लिहिले. 5 आपण वरती लिहिले असते काही अडचण नाही, पण 30 मी आधी लिहिले आणि 5 खाली लिहिलेले. मग आता याची बेरीज आपण करून घेऊ. बघा, आता ज्यांनी कोणी उदाहरण जर लिहिलेलं नसेल ना, त्यासाठी उदाहरण परत एकदा तुम्हाला मी दाखवतो. बघा उदाहरण, 4 गुणिले 1000 अधिक 7 गुणिले 1 लाख अधिक 5 अधिक 3 गुणिले 10. मग हे स्पष्टीकरण आपण या ठिकाणी केलेलं आहे, बघा, बरोबर. मग याची बेरीज करा, उभी बेरीज करा, 5 अशी 5, 3 अशी 3, 0 अशी 0, 4 अशी 4, परत 0 अशी 0 आणि 7 अशी 7. मग ही संख्या आली पहा, 7,04,035. मी परत एकदा रिपीट करतोय, 7,04,035. तुमच्या स्क्रीन वरती ती दिसते पहा, तुमच्या स्क्रीन वरती ती संख्या दिसते आहे, 7,04,035. आता काय करा, ही उत्तर लिहून घ्या. तुम्ही तर खरं हे सगळंच लिहायला पाहिजे स्पष्टीकरण, परंतु जाऊ द्या, नुसतं उत्तर लिहून घ्या. मी तुम्हाला परत आपल्या प्रश्नाकडे नेणार आहे आणि आपण ते उत्तर किती आहे, त्याचा क्रमांक किती आहे हे आपल्याला बघायचं आहे. पहा, बघा, मी आता पहिला पर्याय 40,573, दुसरा पर्याय 7,04,035, तिसरा पर्याय 70,435 आणि चौथा पर्याय 70,40,035. बघा बरं काय, हे 4ही पर्याय आहेत. मी तुम्हाला परत एकदा उत्तर दाखवतो आपलं स्पष्टीकरणातलं, 7,04,035. हे बऱ्याच जणांनी म्हणजे तुम्ही लिहून घेतलं असेल, नसेल घेतलं तर परत लिहा आणि मग इकडं आपल्याला पर्याय क्रमांक कोणता आहे ते सांगा किंवा ते बघा. बघा बरं पर्याय क्रमांक कोणता आहे, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे 2. किती आहे पर्याय क्रमांक 2? पर्याय क्रमांक किती आहे? 2, बरोबर. हा, त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. हा, पुढचा प्रश्न बघा, बघा तो लिहून घ्या, त्याच्या खालचा प्रश्न आहे पहा, मी वाचतोय तो, अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा, 5 गुणिले 1 अधिक 8 गुणिले 1000 अधिक 7 गुणिले 10 अधिक 6 गुणिले 100 बरोबर किती? बघा, आताच आपण जे सांगितलं ना त्या पद्धतीने आपण उभी मांडणी याची करून घ्यायची. जो गुणाकार असेल तो गुणाकार आपण करून घ्यायचा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वर्ष जरी ते उदाहरण लिहून घेतलं ना, उदाहरण लिहिणं गरजेचं आहे. पहा, आपण जर नुसतं बसलो, आपल्याला वही आणि पेन आपल्या समोर आहे, आपल्या हातात आहे, तर आपण ते उदाहरण लिहून घ्या, वेळ लागू द्या. पण ते उदाहरण जर लिहिलं ना, मग आपल्याला ते उदाहरण सोडवता पण येतं. त्याचं स्पष्टीकरण तर मी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर केलेलं आहे. बघा उदाहरण परत एकदा वाचतोय, तुमच्या स्क्रीनवरती पण आहे. 5 गुणिले 1 अधिक 8 गुणिले 1000 अधिक 7 गुणिले 10 अधिक
सहा गुणिले शंभर बरोबर किती? बघा आता याचं स्पष्टीकरण, बघा याचं स्पष्टीकरण आलंय पहा समोर. जसा गुणाकार आहे ना, आता या ठिकाणी मी ते केलंय पहा, तुम्हाला मागाशी मी सांगितलं होतं की पहिलं जे उदाहरण आहे त्या ठिकाणी मी 30 वरती लिहिले, 5 खाली लिहिले, पण या ठिकाणी जसा गुणाकार आहे ना तसंच मी लिहिलेलं आहे पहा. त्या पद्धतीने पण मी तुम्हाला उदाहरण सोडून दिलं पहा. 5 गुणिले 1 आहे, मी 5 लिहिला लिहिले आधी बरोबर. त्यानंतर 8 गुणिले 1000 आहे, मी 8000 लिहिलेत बरोबर. त्यानंतर 7 गुणिले 10 आहेत, मी 70 लिहिलेत. अधिक 6 गुणिले 100 आहे, मी 600 लिहिलेत. आणि ते लिहित असताना पहा, 5 लिहित असताना मी एकच सांग लिहिले, एकच आहे म्हणून ते आपण एकच लिहिलं, परंतु 8000 लिहित असताना मी 5 खाली 0 लिहून सुरुवात केली पहा. म्हणजे मी जे सांगितलं ना की संख्या लिहिताना उजवीकडून डावीकडे जा म्हणजे शक्यतो संख्या चुकणार नाही. मग मी 8000 लिहिले. त्यानंतर 7 गुणिले 10 आहे 70, ते सुद्धा मी तसेच लिहिलेत पहा, हा 70. त्यानंतर तिसरी संख्या आहे 6 गुणिले 100, 6 गुणिले 100 600, मी ते सुद्धा तसेच लिहिलेत, एकक दशक शतक त्या खालीच ते लिहिले. आणि मग ती बेरीज केलेली आहे, 5 5 7 7 6 6 आणि 8 8. मग ती संख्या आहे पहा 8675. हे उत्तर तुम्ही लिहून घ्या, उत्तर लिहून घ्या. आपण पुन्हा प्रश्नाकडे जाणार आहोत, म्हणजे कोणता पर्याय आहे तो आपल्या लक्षात येईल, कोणता पर्याय आहे तो आपल्या लक्षात येईल, कोणता पर्याय ना तो आपल्या लक्षात येईल पहा. आपण आता प्रश्नाकडे जाणार आहोत, उत्तर परत एकदा रिपीट करतोय मी, 8675. ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, तुम्ही ते लिहून घ्या. हा बघा, आता प्रश्नाकडे जाऊयात आपण. हा बघा, पहिला पर्याय आहे 5678, दुसरा पर्याय 8675, तिसरा पर्याय 8765, आणि चौथा पर्याय 5768 बरोबर. आता तुम्ही पर्याय त्या ठिकाणी लिहिलेला आहे, तुमच्या तो लक्षातही आला असेल, परंतु एखाद्याकडून तो लिहिण्यात गेला नसेल किंवा एखाद्याने तो पाहिला नसेल, तर पुन्हा एकदा मी तुम्हाला तो पर्याय दाखवतो पहा. बघा ऐका, 8675 आपल्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. बघा बरं किती नंबरचा पर्याय आहे 8675, हा 2 नंबरचा पर्याय आहे. मग 2 नंबरचा हा पर्याय आहे, मग 2 नंबरचा पर्याय, तर आपण 2 नंबरला त्या ठिकाणी गोल करायचे. आणि गोल करत असताना तो खालवर झाला नाही पाहिजे. घाईघाईमध्ये आपल्याला उत्तर सोपं आहे, ते उत्तर आपल्याला आलंय म्हणून आपण लगेच त्या ठिकाणी गोल करतोय, असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून ते झालेलं आहे. परंतु तुम्ही तसं करायचं नाही, तुम्ही सर्व हुशार विद्यार्थी आहात. पंडित सर, दैव सर, दैव सर, हा 50 मिनिटं झालेत, काही शंका वगैरे त्याच्यासाठी 10 मिनिटं सांगितलेले होते. बर बर, अनम्यूट करतोय मी. हा काही शंका असेल तर मग आपण 10 मिनिटांमध्ये घेऊ. ठीक आहे ठीक आहे. हो हॅलो सर. हा हा, एक मिनिट, एका वेळेस बोला, काय असेल ना ते तुम्ही ग्रुप वरती शेअर करा. आवाज येतोय दैव सर? हो येतोय. हा तर हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आपले किती 7 प्रश्न झालेत बरोबर. हा 7 प्रश्न आपले या ठिकाणी झालेले आहेत. आपण
पीडीएफ आहे, त्या पीडीएफ चे असो संपत आली ना मीटिंग त्याच्यामुळे. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो. हॅलो दैवत सर, आवाज येतोय? दैवत सर, हॅलो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हा घटक बघितलेला आहे. उद्या आपण यामधले राहिलेले प्रश्न बघणार आहोत. आतापर्यंत जे आपण प्रश्न घेतलेत ते पुन्हा एकदा तुम्ही बघा, याच्यामध्ये काय अडचणी आहेत त्या मला त्या ग्रुपवरती शेअर करा, आणि अशीच या ठिकाणी साथ द्या. धन्यवाद. हॅलो.